मंडळी या वर्षीचं म्हणजेच ह्या जून महिन्यामध्ये एकवीस जून दोन हजार वीसमध्ये एक ग्रहण आलेलं आहे आणि ते ग्रहण असणार आहे एकवीस जून दोन हजार वीस वार असणारे रविवार ह्या ग्रहणाचे काय नियम आहेत वेध आणि इतर वेळा कशा पाळायच्यात याबद्दलची विशेष माहिती आपण आजच्या भागामध्ये घेणार आहोत मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून मंडळी ही वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना यासारख्या विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा तर मग मंडळी आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे ग्रहण एकवीस जून रविवार दोन हजार वीस रोजी येणारं हे ग्रहण जे भारतामधून दिसणार आहे त्याच्यामुळे त्याचे नियम त्याचे वेद इत्यादी जे काही शास्त्रोक्त नियम असतात ते आपल्याला पाळायचे आणि त्यासाठीची जी पंचांगकर्त्यांनी आप आपल्याला माहिती दिलेली आहे त्याच्याबद्दलची आपण आज चर्चा माहिती घेणार आहोत मंडळी भारतासह संपूर्ण आशिया खंडामध्ये आफ्रिका खंड दक्षिण युरोपचा काही भाग आणि ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील प्रदेशामध्ये हे ग्रहण दिसणारे म्हणजे त्या ठिकाणी हे ग्रहण आपल्याला पाळायचं आहे आपल्याला ग्रहण स्पर्शापासून मोक्षापर्यंतचा काल ग्रहण स्पर्श झाल्यापासून मोक्ष म्हणजे सुटेपर्यंतचा जो काळ आहे हा पुण्यकाळ मानला जातो आणि याचा स्पर्श असणार आहे दहा वाजून एक मिनिटाला त्याचा मध्य म्हणजेच दोन्ही सुरू आणि समाप्ती याचा जो मधला काळ आहे तो असणार आहे अकरा वाजून अडतीस मिनिटाला आणि मोक्ष म्हणजेच ग्रहण सुटणार आहे तेरा वाजून अठ्ठावीस मिनटं म्हणजेच एक वाजून अठ्ठावीस मिनिटाने अर्थात ह्याचा पर्व असणार आहे म्हणजेच एकंदरीत कालखंड हा तीन तास सत्तावीस मिनिटांचा आता ह्याच्याबद्दलची जी पुढची माहिती आहे ती, ती आपण घेणार आहोत हे ग्रहण दिवसाच्या दुसऱ्या प्रहरामध्ये असल्यामुळे शनिवारी वीस जूनच्या रात्री शनिवारी वीस जूनच्या रात्री दहापासून एकवीस जूनच्या दिवशी ग्रहण मोक्षापर्यंत हे वेद पाळायचे आहे बाल वृद्ध आजारी अशक्त व्यक्तींनी आणि गर्भवती स्त्रियांनी दिनांक एकवीसच्या पहाटे बाल आजारी गर्भवती स्त्रियांनी रात्री म्हणजे सकाळी दिनांक एकवीस म्हणजेच रविवार दिनांक एकवीसच्या पहाटे चार वाजून पंचेचाळीस मिनटं म्हणजे पावणे पाचपासून ग्रहण मोक्षापर्यंतचा वेध पाळायचा आहे अर्थात वेधामध्ये भोजन करू नये स्नान जप नित्यकर्म देवपूजा कर्म ही मात्र करता येतात वेदकाळामध्ये आवश्यक असे पाणी पिणे मलउत्सर्ग झोप इत्यादी कर्म करता येतात ग्रहणपर्व काळामध्ये मात्र म्हणजे सकाळी दहा वाजून एक मिनटापासून ते तेरा वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत पाणी पिणे मलउत्सर्ग करणे आणि झोपणे ही कर्म मात्र करू नयेत ग्रहणातील कृत्य काय काय आहेत म्हणजे काय काय कार्य आपण त्या काळात करू शकतो तर ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे पर्वकालामध्ये देवपूजा तर्पण श्राद्ध जप होम दान करावे पूर्वी घेतलेले काही मंत्र आपल्या गुरूंकडून असतील तर त्याचं पुरश्चरण करावं किंवा आपण जे नित्य पठणामध्ये मंत्रपाठ करतो त्या सगळ्या मंत्रांचे ह्या ग्रहण काळामध्ये आपण पुरश्चरण म्हणजे पुन्हा पठण करू शकतो ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे ग्रहणकालामध्ये झोप मलउत्सर्ग अभ्यंग खाणंपिणं कामसेवन इत्यादी गोष्टी करू नयेत असं शास्त्र सांगतं असौच असता ग्रहण काळामध्ये ग्रहणासंबंधी स्नान दान करण्यापुरती शुद्धता मात्र असते ग्रहणाचं राशीपरत्व जे फल सांगितलेलं आहे ते आहे मेष सिंह कन्या मकर या राशींना शुभ फळ आहे म्हणजे या काळामध्ये या राशींना ग्रहण पाहायला मुभा आहे असं शास्त्र मानतं वृषभ तुळा धनु कुंभ या राशींना मात्र मिश्र फळं आहेत तर मिथून कर्क वृश्चिक आणि मीन या राशींना अनिष्ट फळं आहे आणि म्हणून ज्यांना अनिष्ट फळं आहे अशा मिथून कर्क वृश्चिक आणि मीन या राशी यांनी आणि गर्भवती महिलांनी ग्रहण पाहू नये असा शास्त्रदंडक आहे त्याच्यामागे काहीतरी सायन्सची असलेली बाजू आहे आणि म्हणून ते ग्रहण अनिष्ट ठरू नये म्हणून यांनी ते पाहायचं नसतं नवीन मंत्र घेण्यास आणि घेतलेल्या मंत्रांचं पुरश्चरण करण्यास ग्रहण सूर्यग्रहण हा मुख्य काल आहे पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण ग्रहण पर्व कालामध्ये केल्यामुळे मंत्राची सिद्धता होते म्हणजेच त्या मंत्राची असलेली ताकद जी असते ऊर्जा जी असते ती अजून जास्त प्रभावाने वाढण्यास मदत होते स्नानाविषयीचं काय म्हटलंय ग्रहणाबद्दल ग्रहणामध्ये तर ग्रहणामध्ये सर्व उदक उदक म्हणजे जल जल म्हणजे पाणी हे गंगेसमान मांडलेलं आहे तरीही उष्णोदक म्हणजे गरम पाण्यापेक्षा थंड पाणी शीतोदक हे पुण्यकारक मांडलेलं आहे पाणी वर काढून स्नान करण्यापेक्षा वाहत्या पाण्यामध्ये पान स्नान करणं म्हणजे सरोवर नदी महानदी गंगा समुद्र यांचं स्नान हे उत्तरोत्तर श्रेष्ठ मानलेलं आहे पुण्यकारक मानलेलं आहे अर्थात आत्ताच्या ह्या काळामध्ये घराच्या बाहेर पडून जर हे कार्य करावं लागत असेल म्हणजे स्नान इत्यादी कर्म तर कृपया ते टाळावं कारण घरात राहणं हा सध्याची काळाची गरज आहे आपल्या आरोग्यासाठी आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आणि म्हणून घरामध्ये असलेलं आपलं जलसुद्धा म्हणजे अगदी आपल्या बाथरूममध्ये असलेलं पाणीसुद्धा हे गंगे समान आहे असं मानून अगदी त्याने स्नान करणं सध्याच्या काळामध्ये उचित ठरणार आहे मंडळी ही होती ग्रहणाची माहिती कळावी लोभ आहे असावा धन्यवाद